हाय, नमस्कार आपल्या भाऊ बहिणींना. झालं का नाही तुमचं जेवण? बघा आज मी जेवणाला काय बनवलं. कोबीची भाजी आणि चपाती. तुम्ही पण या जेवायला. आज लय म्हणजे लय दिवसातून मला एकटीच्या जेवणाचा व्हिडिओ बनवते मी. लय म्हणजे लय पक्वान नाही बनवले. हा, थोडंसंच पक्वान बनवलंय. मस्तपैकी कोबीची भाजी चपाती. मस्तपैकी कारण केलं. तर आमच्या भाऊ बहिणीने काय बनवलं? आमच्या भाऊ बहिणीने काय बनवलं? नक्की सांगा तुमच्या नमताईला. आणि सगळ्यांनी या जेवायला. या सगळ्यांनी जेवायला. हो का? मस्तपैकी कालवण आणि चपाती केली. जेवताना मी पण करती म्हणजे जेवण बिवण करती म्हणजे पुढच्या कामाला मोकळं होत आहे. पुढच्या कामाच्या तयारीला लागायला मोकळं व्हायला मोकळं नाही का? कोबीच्या कालवणाचा एक नंबर बेत झालाय. तर चला म्हणलं रिएक्शन व्हिडिओ बनवू. जर रिएक्शन वालीच्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका इंट्रो नंतर. एक नंबर बेत झालाय. नमस्कार, मी अश्विनी जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते 100% प्युअर रिएक्शन चॅनल मध्ये. आज पूनमताईंनी आपल्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. कशी वाटली तुम्हाला सुरुवात? अगदी सेम टू सेम अशा प्रकारचा व्हिडिओ मी पूनम तुपे यांच्या चॅनलवरती बघितला. म्हटलं चला रिक्रिएट करूया, कारण खूप लोकांना आवडतो असा व्हिडिओ. मीठ मीठ करताना असा, जेवतानाचा आवाज, तिखट लागल्यानंतरचा तो हुसहुस आवाज, तोंडात घास असताना बोलणं आणि पुन्हा पुन्हा एकच डायलॉग बोलणं, नंबर वन बेत झालाय आणि पक्वान वगैरे असे शब्द वापरणं, या सगळ्या आणि त्याच्या जेवता जेवता नवऱ्याची गराणी करणं किंवा बॅड कमेंट्स करणाऱ्यांना नावं ठेवणं किंवा रिॲक्शन रोस्टिंगवाल्यांना नावं ठेवणं आणि ते पूर्ण व्हिडिओ जेवतानाचा व्हिडिओ आहे. आणि हा व्हिडिओ भरभरून लोकांनी बघितलाय. म्हटलं लोकांना एवढा आवडतोय तर आपणही रिक्रिएट करावा, म्हणून मी तो रिक्रिएट केला. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आजचं सगळ्यात मोठं टास्क आहे, जे भाऊ बहीण असतील त्यांनी कमेंट सेक्शन म्हणजे पूनमताईचे आणि दाजीचे जे भाऊ बहीण आहेत ते म्हणतात ना नेहमी हाय भाऊ बहिणीनो नमस्कार, तर ते भाऊ बहिणी जे भाऊ बहीण असतील त्यांनी सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लाल कलरचं असं साईन टाकायचं आणि जे भाऊ बहीण नसतील पूनम तुपे आणि त्यांचे त्यांनी लाईक करायचं. मला बघू दे किती जण नाही आहेत भाऊ बहीण आणि किती जण आहेत भाऊ बहीण. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण बोलूया दाजीबद्दल. दाजीबद्दल आपण काय बोलणार? व्हिडिओ बनवायचा बिचारा अधून मधून शिकार होत असतो, अधून मधून त्याला वाईट बनवलं जातं, त्याच्याविषयी वाईट बोललं जातं, तो त्याच्या बायकोबद्दल वाईट बोललं जातं, कारण दुसरं काय आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये?
पूनमताई नेहमी विचारतात रिॲक्शन वाल्यांकडे काय आहे, रिॲक्शन वाले धुणं धुतात, वृष्टीमाले धुणं धुतात, लोकांच्या कंटेंट वरती बोलतात, त्यांना ते पाप करतात, ते असे करतात, ते तसे करतात, त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे का, त्यांच्याकडे लायसन आहे का रिॲक्शनचं, असं नेहमी बोलणाऱ्या पूनमताई मात्र त्यांचे व्हिडिओमध्ये काय करतात, त्यांच्याकडनं आपण काय शिकायचं, मग मी माझ्या चॅनलचा कंटेंट कसा बदलू, हे शिकण्यासाठी त्यांच्या चॅनलवरती गेले. तर ते शिकता शिकता मला दिसलं नवऱ्यानी बायकोला घालून पाडून बोलायचं आणि बायकोनी नवऱ्याला घालून पाडून बोलवायचं. दोन दोन तीन तीन चॅनल ओपन करायचे आणि त्यावरतून फक्त ब्लॉगिंग दाखवायचं. मान्य आहे खूप लोक दोन दोन तीन तीन चार चार दहा दहा चॅनल ओपन करतात, पण ते का ओपन करतात, कारण त्यांचा कंटेंट वेगवेगळा असतो. जसं की आता माझं रिॲक्शन चॅनल आहे, रिॲक्शन चॅनलवर मी माझे ब्लॉग नाही दाखवू शकत, तर माझं ब्लॉगिंग चॅनल वेगळं असू शकतं. आणि मी एज्युकेशनल काही शिकवत असेल तर ते मी माझ्या ब्लॉगिंग चॅनलवर किंवा रिॲक्शन चॅनलवर नाही दाखवू शकत, म्हणून त्याच्यासाठी माझं एक एज्युकेशनल चॅनल असू शकतं. अशा पद्धतीचे चॅनल असू शकतात, अशा बरेच ब्लॉगर्स आहेत. पण यांची एक खास बात आहे, यांचे चॅनल कसे आहेत माहिती आहे का, यांच्या चॅनलवरती ब्लॉगिंगचेच हजारो चॅनल आहे यांच्या घरामध्ये. आणि ते ब्लॉगिंग म्हणजे तुम्ही काय केलं, तुम्ही कसं वागलात, काय केलं, काय घटना घडल्या, कसं स्वयंपाक बनवला, ह्या गोष्टी नाही शूट करत. किंवा कुठे बाहेर गेलात, कसे सण साजरा केला, कशा गोष्टी घडतात, ह्या गोष्टी ते शूट नाही करत. ते फक्त काय करणार, कॅमेरा ऑन करणार, एक तर रिॲक्शन रोस्टिंगवाल्यांना शिवाय घालणार, दुसरं घरातल्याच कुठल्या तरी एका मेंबरला पकडणार आणि त्याच्याशी भांडण करणार. आणि तो व्यक्ती पण त्याचं पण सेपरेट चॅनल असणार, तो त्याच्या चॅनलवरून भांडण करणार. जसं की तुम्ही बघू शकता तुमची पूनमताई आणि तुमचे दाजी दोघं जण आता सध्या भांडत आहेत एकमेकांशी, पण कसे भांडत आहेत, कॅमेरा थ्रू. बायकोनी काय काय केलं हे सगळं तो कॅमेरा थ्रू सांगतोय, आणि ती देखील तो कसा वागतोय, कसा चुकीचा आहे, हे तिच्या कॅमेरा थ्रू सांगतोय. आणि लोक भरभरून व्ह्यूज देत आहेत. म्हटलं हेच लोकांना आवडत असेल बरोबर, म्हणून पूनमताई आम्ही तुम्हाला कॉपी केली, वाईट वाटून घेऊ नका. आता पूनमताई आम्हाला नावं ठेवतात की तुम्ही रिॲक्शन देता चांगला, आमच्या वरती व्हिडिओ बनवतात, थोडंसं चांगला कंटेंट करून बघा, स्वतःचं दाखवा, स्वतःचा तमाशा दाखवा. तर त्यांना एक सांगायचं आहे, हे पा अनपढ तुम्ही आहात, अनपढ मी नाही आहे किंवा आम्ही नाही आहे. रिॲक्शन चॅनल किंवा रिॲक्शन रोस्टिंग हा व्हिडिओचा टाईप आहे, हा कंटेंट आहे. ब्लॉगिंग हा पण एक कंटेंट आहे, पण ब्लॉगिंग पण तुम्ही करत नाही. ब्लॉगिंगला तुम्ही तमाशा चॅनल बनवून ठेवलं, तमाशा किंवा घरातले भांडणं वगैरे दाखवणं, त्याच्यावरती नाटकं करणं, असं कुठलंही चॅनल नाही आहे. पण तरी देखील तुम्ही अस्तित्वात आणलं ना, मग आम्ही तुम्हाला काही बोलतो का, नाही ना. तुम्ही जे चुकीचे संदेश देतात त्यावरतीच आम्ही बोलतो. मग तुम्ही रिॲक्शन चॅनलला नाव कसं ठेवू शकतात, रिॲक्शन चॅनल काय आम्ही एकटे जन्माला घातलंय का, अख्ख्या युट्यूबवरती सगळीकडे आहे. मग तुम्ही युट्यूबवाल्याचे भांडण करा, युट्यूबला कमेंट, युट्यूबला ईमेल वगैरे लिहा, हे रिॲक्शन रोस्टिंग चॅनल बंद करा म्हणून. मग आम्ही पण ईमेल करतो, हे असले नाटकाचे चॅनल बंद करा म्हणून. काय संदेश देत आहे समाजाला, कधी माझा नवरा किती चांगला आहे, जळतात तुम्ही, मला गिफ्ट देतो माझा नवरा, साड्या देतो माझा नवरा आणि मला खुश ठेवतो, आणि कधी हा असाच आहे, आणि कधी कामच नाही केलं, आणि कधी पैसाच नाही कमवला, आणि असंच नाही केलं, हा असाच करतो, बसूनच खातो, आमकाच करतो. अगं हो किती मान्य, आम्हालाही माहिती आहे, तुलाही माहिती आहे, काही लपलेलं नाही आहे. एकेकाळी तुम्ही गरीब होतात, तुमच्याकडे पैसा नव्हता, तेव्हा तुझा नवराही कष्ट करायचा, तूही कष्ट करायचीस. पण आता तुमच्याकडे युट्यूब कडून पैसा येतो, तुम्हाला कष्ट करायचे नाही आहेत आणि व्ह्यूज आणायचे, तर त्यासाठी तुम्ही दोघं भांडण करताय. सिंपल आहे. त्याच्या चॅनलवरून तो निदान 10,000 तरी कमवत असेल, कसा बसून खातोय तो. मी घर बांधलं, मी घर बांधलं, मी हे केलं, मी ते केलं, काय मोठं केलं, तीर मारला खूप मोठा. नवऱ्याने घर बांधलं तर खूप नॉर्मल गोष्ट आहे, पण बायकोने घर बांधलं तर खूप मोठी गोष्ट आहे. अगं जग पुढे गेलंय. हो बांधलं बाई तू घर, कुठे बऱ्याचशी खांदायला गेली होती का, सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवून एकमेकाची इज्जत काढूनच तुम्ही घर बांधलं ना, काय केलं असं मोठा कोणता तीर मारलं. घर बांधलं, घर बांधलं, राहा ना सुखाने. घर बांधलं ना, तुम्ही झोपड्यात होत्या, झोपड्यातून घरात आले, तुम्हाला लोकांनी पसंती केली, तुमचे असे मिटमिट आवाज करणारे, जेवताना पण लोक तुम्हाला बघतात, उद्या हक्कांनाही बघतील, तुम्हाला लोक एवढं प्रेम देतात, तर मग भांडणं कशाला करता रे, नीट राहा ना, वास्तू त्याचाच तू म्हणत असत. आम्हाला नाव ठेवण्यापेक्षा स्वतः बघा तुम्ही कसे. आता तुम्हाला ते दाजीचा व्हिडिओ सांगतात, कसं म्हणतात माहितीये का, हाय भावा बहिणींनो, नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे, तुमच्या दाजीचा व्हिडिओ आला नाही, तुम्ही दाजीच्या व्हिडिओची वाट बघत असताल, आहे की नाही, आज तुमचं दाजी इकडे इकडे आलेला आहे आमक्या आमक्या ठिकाणी, मग रटाळवाणी बोलणार,
दाजीचं जेवण झालं किंवा झालं असेल तर झालं सांगेल, नाही झालं तर नाही जेवण झालं, जेवण झालं असेल तर काय जेवला, तो पदार्थ कसा होता याचं वर्णन असेल, तो किती चांगला होता, किती किती पोट भरलं, आता तुम्हाला किती सुस्ती आली हे बद्दल तुम्हाला सांगण्यात येईल. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत काय काय दिवसभरात कामं केली ते सांगण्यात येतील, किती कामं आता इथून पुढे करायची ते सांगण्यात येतील, आणि त्यानंतर बायको कसा त्रास देते किंवा एक्स वाय झेड घरातला कुठलंही नातेवाईक कसा वागतोय याच्यावरती बोललं जातं, किंवा एखादी कमेंट आली असेल तर त्यावरती बोललं जातं, असं कितीतरी वेळ बोललं जातं आणि हा व्हिडिओ संपतो. एका जागेवर बसून फक्त आणि फक्त दिवसभरात काय काय केलं याच्यावरती बोललं जातं, तरी देखील लोक त्यांना भरभरून व्ह्यूज देतात. पण काही काही क्रिएटर असे आहेत मेहनत करतात, कॅमेरा घेऊन धावतात, तिकडे पळतात तिकडे पळतात, दाखवतात, पण लोकांना तो बघायला इंटरेस्ट नाही. लोकांना बघायला काय इंटरेस्ट आहे? पूनम ताई त्याच्या नवऱ्याला कशा शिव्या देते आणि दाजी आमचे दाजी पूनम ताईला काय बोलतात हे बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना आजचा टास्क मी दिलेला आहे, जे पण पूनम ताई आणि त्यांचे जे दाजी आहेत, त्यांचे जे भाऊ बहीण आहेत इथे आले असतील व्हिडिओ बघायला, ते भाऊ बहिणींनी कमेंट सेक्शनमध्ये लाल कलरचं साईन टाकायचं असं, आणि जे भाऊ बहीण नसतील त्यांनी व्हिडिओला लाईक करायचं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. यांच्या व्हिडिओमध्ये काही शिकण्यासारखं नाही आहे, तेच रटाळवाने आहे. काय केलं, काय खाल्लं, कुठे गेले आणि जेवण काय केलं, काय बेत केला, कसा नंबर वन बेत आहे, कसं खाल्लं, खाणं 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 आणि खाणं, भांडणं 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 आणि भांडणं, एकमेकांची इज्जत काढणं, बस काही नाही. आणि लायसन्स असायला, मला जर माझ्याकडे जर रिॲक्शनचा लायसन्स नाही आहे किंवा आहे, तुझ्याकडे आहे का हा पांचटपणा करायचं लायसन्स? आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणावरती पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे इंस्टाग्रामची आणि माझ्या ब्लॉगिंग चॅनलची. इच्छा असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.